नाही नडले नाहीच अडले, सर्व शक्तीनिशी इंग्रजाशी लढले, स्वातंत्र्याची जंग जिंकण्यासाठी शत्रूला सळो की पळो करून सोडले। असे व्यक्तिमत्व असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा प्रांतातील कटक या शहरात 23 जानेवारी 1897 रोजी झाला। सुसंस्काराचे माहेर घर असणाऱ्या प्रभावती देवी आणि नामवंत वकील जानकीनाथ बोस हे त्यांचे आई वडील। सुभाषचंद्राचे प्राथमिक शिक्षण कटक मधील बॅप्टिस्ट मिशनने चालविलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले। शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांना अवांतर वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती। विशेषतः विवेकानंदाचे सर्वच्या सर्व ग्रंथ त्यांनी वाचून काढले। विवेकानंदाजवळ असणारा दीनदुबळ्यांचा कणक सुभाषने स्वतःच्या जीवनात उतरवला होता। कटक जवळच्या एका खेड्यात पटकीची साथ आली तेव्हा 10वीच्या वर्गात शिकणारा 16 वर्षाचा सुभाष त्या खेड्यातील गोरगरिबांच्या मदतीसाठी तो धावून गेला। सुभाषचे अवांतर वाचन समाजसेवेची आवड पाहून घरच्या मंडळींना सुभाषच्या अभ्यासाची चिंता वाटायला लागली। वडिलांना तर तो 10वीची परीक्षा उत्तीर्ण करेल किंवा नाही याची काळजी लागली होती, पण सुभाष 10वीच्या परीक्षेत संपूर्ण बंगाल प्रांतात गुणानुक्रमे दुसरा आला। वयाच्या 16व्या वर्षी 1913 साली सुभाषचंद्र बोस यांनी प्रचंड यश संपादन केले। अचाट बुद्धिमत्ता, विलक्षण स्मरणशक्ती आणि उत्कृष्ट योजकता हे सुभाषचंद्र बोस यांचे विशेष गुण होते। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती। एप्रिल 1921 मध्ये त्यांनी इंग्लंड मधील नागरिक सेवेतून राजीनामा दिला व ते परत भारतात आले। भारतात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतला। त्यांनी बंगाल आणि बंगालच्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना एकजूट करण्यात महत्वाची भूमिका बजावली। त्यांचे विचार गांधीवादी विचारापेक्षा वेगळे होते। सुभाषचंद्र बोस इंग्रजाच्या अत्याचारी शासनाच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचे समर्थक होते। 1939 मध्ये जेव्हा द्वितीय महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्रजांनी त्यांना कोलकात्यात नजरबंद केले, परंतु सुभाषचंद्र बोस हे त्यांचा भाचा शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने नजरकैदेतून बाहेर पडले। अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी गेले। जर्मनीत नेताजी हिटलरला पण भेटले। भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेस बरोबर त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला। त्यांच्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता। त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या। सुभाषबाबूंनी स्वतंत्र आझाद हिंद सेना स्थापन केली। आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने व आदराने नेताजी म्हणू लागली। नेताजींनी झाशीची राणी नावाचे स्त्री सैनिकांचे पतकही उभारले। त्यांनी दिलेली जय हिंद ही घोषणा आज सर्वतोमुखी झाली आहे। 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान प्रवास करीत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला। स्वातंत्र्य सेनानी सुभाषबाबूंची स्वातंत्र्याच्या होमकुंडात आहुती पडली। प्रखर बुद्धिमत्ता, साहस, अलौकिक देशभक्ती हे सुभाषबाबूंचे गुण भारतीय जनतेच्या मनात कायमचे कोरले गेले। पुढे 2 वर्षांनी देश स्वतंत्र झाला, पण देशासाठी जीवाचे रान करणारा हा शूर नेता कायमच आपल्याला दुरावला। जिंकण्यासाठी तुम्ही लढलात, शत्रूविरुद्ध तुम्ही कडाडलात, कितीही असला बलाढ्य शत्रू तरी नाही वाकलात, नाही मोडलात।